वेलकम स्टूडेंट्स, विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 12वीच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये, बोर्डाच्या पेपरमध्ये जो प्रश्न क्वेश्चन 3B असतो, ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम, ज्याला चार गुण असतात, याच्याबद्दलची माहिती आपण आजच्या लेक्चरमध्ये घेतोय. काय असते सूचना? रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड राईट द ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकातील 3 ते 4 कडव्यांची एक कविता दिली जाते. त्याचं टायटल देत नाहीत किंवा त्याच्या कवीचं नावसुद्धा आपल्याला येथं देत नाहीत आणि त्याच्याखाली काही मुद्दे दिले जातात. त्या मुद्द्यांच्या आधारे कवितेचं रसग्रहण 4 गुणांसाठी करावं लागतं. ते करत असताना कोणते मुद्दे लक्षात घ्यावे? एकंदरीत आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 8 कविता आहेत. त्या 8ही कवितेचं रसग्रहण सर्वसामान्य पद्धतीनं, म्हणजे कोणत्याही कवितेचं रसग्रहण आलं तर ते कसं करायचं, याचं एकच उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतोय. चला तर मग बघूया त्याचं उत्तर. लिहित असताना काय काळजी घ्यावी लागते ते. मित्रांनो, आपल्याला कोणतीही कविता येऊ द्या. ॲप्रिशिएशनसाठी आपल्याला एकूण 8 कविता आहेत. त्या 8पैकी कोणतीही कविता जर आली तर तुम्ही या ठिकाणी सांगितलेल्या पद्धतीनं ॲप्रिशिएशन त्या कवितेचं करायचं आहे. म्हणजे तुम्हाला तिथं त्याला असणारे 4पैकी 4 गुण हे मिळू शकणार आहेत. काय करायचं? सुरुवातीला मुद्दा लिहायचा, पोयम अँड टायटल, आणि त्याच्या पुढे लिहायचं द नेम ऑफ द पोयम इज, कवितेचे नाव आहे. आणि इथं जी रिकामी जागा सोडलेली आहे त्या रिकाम्या जागेत तुम्ही आलेल्या कवितेचं नाव लिहायचं. म्हणजे आपल्याला पेपरमध्ये जे 3-4 कडव्याची कविता आलेली असते त्याचं नाव दिलं जात नाही, ते नाव तुम्हाला इथं या ठिकाणी लिहून काढायचं आहे. त्याच्यानंतर द नेम ऑफ द पोएट इज, आणि त्या कवितेच्या असलेल्या कवीचं नाव किंवा कवयित्रीचं नाव इथं लिहायचं आहे. आणि त्याच्यापुढे एक ओळ लिहून काढायची, धिस इज व्हेरी फेमस पोयम रिटन बाय द पोएट, या कवीनं लिहिलेली ही एक अतिशय प्रसिद्ध कविता आहे. त्याच्यानंतर एक ओळ सोडायची आणि त्याच्या खाली मुद्दा लिहायचा, थीम, आणि त्याच्या पुढे लिहायचं मेन थीम ऑफ द पोयम इज, कवितेचा मुख्य विषय. तुम्हाला जी कविता आलेली आहे, निसर्गावर कविता असेल तर इथं लिहायचं नेचर, NATURE, नेचर, म्हणजे जो विषय आपल्याला कवितेतून दिसतोय त्या कवितेचा विषय तुम्ही इथं लिहायचा. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा लिहायचा पोएटिक स्टाईल, आणि तिथं लिहायचं धिस पोएम इज रिटन इन व्हेरी ह्युमरस मॅनर. कोणती कविता असू द्या, तुम्ही इथंही ओळ लिहिली तरी चालणार आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा एक ओळ सोडून खाली लिहायचं लँग्वेज इन द पोयम, या कवितेत वापरलेली भाषा. द लँग्वेज इन द पोयम इज व्हेरी सिम्पल, या कवितेत वापरलेली भाषा अतिशय साधी आहे. इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड, ही समजायला अतिशय सोपी आहे. द वर्ड्स इन द पोयम आर सिम्पल, कवितेत वापरलेले शब्द हे साधे आहेत. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा घ्यायचा मेसेज, एक ओळ सोडायची हां, आणि त्याच्यानंतर पुढचा मुद्दा मेसेज म्हणजे संदेश. धिस पोयम गिव्ज अस मेनी मेसेजेस, या कवितेतून आपल्याला खूप संदेश मिळतात. इट टीचेस अस लाईफ लेसन, या कवितेतून आपल्याला जीवनाचा धडा मिळतो. इफ वी फॉलो द गाईडलाईन्स ऑफ द पोएट वी कॅन सक्सेस इन आवर लाईफ, आणि आपण जर लेखक या कवीनं सांगितलेल्या कवितेतली जी शिकवण आहे त्याच्यावर चाललो तर आयुष्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. वन कॅन लर्न लाईफ लेसन फ्रॉम धिस पोयम, जगातला कुठलाही माणूस या कवितेमधून एक शिक घेऊ शकतो, काही शिकू शकतो. शेवटचा मुद्दा घ्यायचा माय ओपिनियन अबाउट द पोयम, या कवितेविषयी माझं असलेलं मत. धिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग पोयम, ही कविता अतिशय मजेशीर आहे. आय लाईक्ड इट व्हेरी मच, मला ती खूप आवडली. प्रेझेंटेशन ऑफ द पोयम इज बेस्ट, या कवितेची जी मांडणी आहे ती अतिशय उत्कृष्ट अशी मांडणी या कवितेची आहे. मित्र हो, अशा पद्धतीनं जर आपण या कवितेचं ॲप्रिशिएशन लिहिलं
तर आपल्याला इथं 4 पैकी 4 गुण नक्कीच मिळणार आहेत. धन्यवाद.